स्वच्छ सर्वेक्षण 2020 निकाल जाहीर झाला असून चोपडा नगर परिषदेने देशातील पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान 51वा व महाराष्ट्र राज्यात 31वा क्रमांक मिळवला आहे। चोपडा नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत 14वा वित्त आयोगातून उपलब्ध निधीद्वारा फिरते शौचालय, व्हॅक्यूम एम्प्टीयर मशीन, महिला व्यवस्थापन प्रकल्प, शहरातील संकलित कचरा प्रक्रिया करणे कामी आवश्यक स्क्रीनिंग मशीन, प्लास्टिक बेलिंग मशीन, सिंगल शाफ्ट शेडर मशीन, जेसीबी मशीन, ओला व सुका कचरा विलगीकृतरित्या संकलन करण्याकामी 2 नवीन घंटागाडी खरेदी इत्यादी सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेकरिता पूरक कामे केली। सदर कामामुळे चोपडा शहरातील सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, महिला व्यवस्थापन, कचरा संकलन, वाहतूक व प्रक्रिया इत्यादीकरिता क्षमता बांधणीस मदत झाली। चोपडा नगर परिषदेचा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभाग असून चोपडा नगर परिषदेने देशाच्या पश्चिम विभागात स्वच्छ सर्वेक्षण 2018 69वा क्रमांक, स्वच्छ सर्वेक्षण 2019 416वा क्रमांक मिळविला होता। तसेच चोपडा नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 प्रथम सत्रात 79वा क्रमांक व द्वितीय सत्रात 43वा क्रमांक मिळवून उत्तम कामगिरी केली आहे। सदर कामगिरीमध्ये चोपडा शहरातील नागरिकांचा सक्रिय सहभाग असून त्यांचे देखील यात महत्त्वाचे योगदान आहे। तसेच चोपडा नगर परिषद समस्त कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांचे यात बहुमूल्य योगदान आहे। शहरातील जागरूक नागरिकांच्या मदतीनेच कचरामुक्त चोपडा शहराचे ध्येय साध्य होईल। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लवकरच आटोक्यात येईल या आत्मविश्वासाने चोपडा नगर परिषदेने मिशन स्वच्छ सर्वेक्षण 2021 हाती घेतले असून मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी चोपडा शहरातील तमाम नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ व सुंदर चोपडा शहराचे स्वप्न साकार होईल। चोपडा नगर परिषदेच्या यशाबद्दल सर्व कर्मचारी, अधिकारी, सर्व सन्माननीय सदस्य व समस्त नागरिक यांचे नगराध्यक्षा मनीषा चौधरी, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे व उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराती यांनी हार्दिक अभिनंदन करत त्यांचे आभार व्यक्त केले आहे। प्रतिनिधी गणेश बेहरे, महाराष्ट्र न्यूज 10, चोपडा।